नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहे शिरा कसा करायचा तो, ही मँगो फ्लेवरचा. बऱ्याचदा काय काय वेळेस काय होतं माहिती आहे का, आपण शिरा बनवून ठेवतो आणि नंतर आठवतो की यार कुठला तरी फ्लेवर घालायला त्यात हवा होता. मग अशा वेळेस जर तुमच्याजवळ घरात भरपूर आंबे असतील तर त्यातला एक आंबा घ्यायचा, त्याचा पूर्णपणे असा पल्प काढून घ्यायचा, तो मिक्सरला तुम्ही बारीक फिरवला तरी चालेल किंवा जास्त स्मॅश करून घ्यायचा आहे. आणि काय करायचं आहे, आपला जो शिरा आहे ना, तुम्ही शिरा जो बनवलेला आहे त्या शिरामध्ये तो पल्प टाकून छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्याला, आणि पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित. असं तुम्ही कढई खाली ठेवून जरी केलं तरी चालेल, याने काय होणार आहे शिरा छान असा आपला होणार आहे. आणि बघा इथं मँगो फ्लेवरचा शिरा तयार आहे, किती छान दिसतो. आणि वरून तुम्ही काजू बदाम टाकून असं छानसं डेकोरेट करू शकता. आणि बघा हे मँगो फ्लेवरचा शिरा अगदी टेस्ट करून बघा कसा वाटतो आहे. आणि फ्लेवर हा आपला ओरिजिनल आहे, कलरही ओरिजिनल आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे एक्स्ट्रा काही आपण ॲड केलं नाही, आपल्या घरच्या आंब्यापासून आपण बनवलेला आहे मँगो फ्लेवरचा शिरा इथे. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली माझी, आणि तुम्ही जरूर ट्राय करा घरी एकदा.